बालाकोट मधील हल्ल्यात अतिरेकी ठार झाल्याचं सांगतात, पण किती ठार झाले ते सांगितले पाहिजे. देशातील जनतेच्या मनातील शंका दूर करा असे सांगत शरद पवार यांनी काश्मीरमध्ये आरक्षण देण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केलं. शरद पवार यांच्या हस्ते आज अकलूज येथे कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याबाबत राज ठाकरे बोलतात त्यात तथ्य आहे असे विचारले असता एकदम निष्कर्ष काढता येणार नाही. त्यांनी आधीच महिन्याभरापूर्वी सांगितले होते की असं होईल. हळूहळू शिस्त पूर्ण यायला लागलेले आहे, त्यामुळे राज ठाकरे म्हणतात त्याच्यात काही तथ्य आहे का नाही याची शंका यायला लागलेली आहे. आज एकदम नाही निष्कर्ष काढतायचं, म्हणजे डोवालांची चौकशी करायला पाहिजे असं. चौकशी करा वगैरे ईश्वर मी म्हणत नाही, पण त्यांनी आधीच सांगितलं होतं असं होईल. तुमच्या वाचनात चालू करणे कोण असतो, पण त्यांनी एक महिना दोन महिन्याच्या पूर्वी सांगितलं होतं की असं होईल. जम्मू काश्मीर मधील लोकांना दिलेलं आरक्षण अधिक जवळ करण्यासाठी निकाल घेतला असेल तर त्याची गरज आहे. पुलवामा मधील हल्ला झाला त्यात काश्मीर मधील लोक असतील तर मोदींनी काश्मीर मधील तरुणांना नोकऱ्या देतो असं सांगितलं, पण त्यांना कदाचित नैराश्य आलं असावं, त्यातूनच ते अशा मार्गाला लागले असावेत असंही ते म्हणाले. ज्या वेळेला काश्मीर हा भारताचा हिस्सा होण्याचा प्रस्ताव होता, हरिसिंग त्यावेळेचे प्रमुख होते, करण सिंगांचे वडील, आणि तिथले राजे होते, त्यावेळेला या काश्मीरच्यासाठी आम्ही स्वतंत्र दर्जा देऊ असं भारताच्या वतीने देऊन हा या कलमाच्या संबंधीची तरतूद केलेली होती. ही उर्वरित भारतानं काश्मीरच्या जनतेला दिलेलं आश्वासन होतं. आता त्या आश्वासनाची तरतूद करणारं कलम जर आज आपण काढून टाकलं तर कदाचित काश्मीर व्हॅलीमध्ये लोकांच्या मनात जी शंका होती आणि त्या शंकेच्या निमित्तानं भारताच्या विरुद्ध प्रचार चालतो त्याला 370 कलम 35A याबाबत भारताने काश्मीर जनतेला दिलेलं आश्वासन होतं. कलम काढलं तर काश्मीर लोकांच्या मनात जी शंका होती त्याचा भारताच्या विरोधात प्रचार चालतो त्याला बळकटी येईल. मुख्यमंत्री फडणवीस हे भुजबळ यांना धमकावतायत. चांगल्या संस्कारातील गृहस्थ आहेत पण त्यांचे संस्कार दिसू लागले आहेत. सहकार मंत्र्यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना ते म्हणाले की बोगस मतदान होऊन जर मी निवडून आलो आहे तर 10 वर्षांनी का जागे झालात असं त्यांनी प्रश्न विचारला आहे. तसेच काही बोलायचं तारतम्य, नगरची जागा कोणासाठी आहे असे विचारले असता त्यांनी सांगितले की ती जागा काँग्रेससाठी आहे. सगळ्यांनी सर्व पक्षाच्या लोकांची बैठक घेतली, गव्हर्नमेंटनी बोलवली, आम्ही एक वर्षाने त्या ठिकाणी सरकार आणि सैन्य दलाला मनापासून पाठिंबा दिला आणि इथं राजकारण आणायचं हा निर्णय आम्ही घेतला आणि आम्ही त्याच्याशी अधिक प्रामाणिक होतो. तिथं आता सांगण्यात आलं की बऱ्याच लोकांना तिथं काही मारले गेले समोरचे बाजूचे. आपल्या जवानांच्या शौर्याबद्दल आमच्या मनात शंका नाही, पण वाचनात आता असं आलं की अमेरिकेतल्या आणि इंग्लंडची वृत्तपत्र आहेत ते असं म्हणतात की 11 सांगा. माहिती मी काही त्याचा अभ्यास केलेला नाही, पण एकच आहे, जम्मू काश्मीरमधल्या लोकांना अधिक जवळ करण्याच्यासाठी काही निकाल घेतला असेल तर त्याची गरज आहे. कारण असं आहे की तिथली जनता आपल्यापासून, कारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हा जो फुलवाराचा जो प्रकार झाला त्याच्यात जे कोणी आहेत ज्यांनी हे सगळं घडवलं ते काही बाहेरच्या देशात आलेले नव्हते, आपल्याचीच मुलं होती. म्हणजे मुख्यमंत्र्यांची पातळी कुठल्या लेवलला गेली हे दिसतं. आम्हाला असं वाटलं की चांगल्या संस्कारातले हे ग्रस्त आहेत, पण ते आता संस्कार दिसायला लागले. त्यांचे वडील आमचे फार जवळचे मित्र होते, ते भाजप म्हणजे वडे होते, तर त्यांनी सभ्यताही कायम ठेवलेली होती. आम्हाला असं वाटलं ती परंपरा पुढच्या पिढीत चालेल, पण ज्या पद्धतीनं त्यांनी यांचा उल्लेख